एक महत्त्वाची बातमी आहे. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता मातोश्रीवर दीपक साळुंके हे पक्षप्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेशासाठी दीपक साळुंके हे आता मुंबईच्या दिशेनं रवाना देखील झाले. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर आपल्यासोबत आहेत. रवी, दीपक साळुंके उद्या पक्षप्रवेश करणार आहेत, त्यासाठी ते मातोश्रीच्या दिशेनं देखील रवाना झाले. बरोबर आहे सागर. खरं तर 2 दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या सोलापूर जिल्ह्याचा राजीनामा दिला होता आणि सांगोला विधानसभेसाठी ते इच्छुक देखील होते आणि त्यांनी स्वतःची उमेदवारी देखील करत जाहीर केली होती. मात्र ते कुणाकडून निवडणूक लढवणार हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. मात्र आज जर आपण बघितलं तर ते मशाली चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेले आणि उद्या दुपारी 3 वाजता मातोश्री येथे त्यांचा खरं पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांकडून आपल्याला खात्रीला एक माहिती समजली आहे. नक्कीच रवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.